अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर अहमदनगरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव आणि दक्षिण अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात यावे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. याच निमित्ताने रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्षातर्फे आम्ही फुलेवाडा येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा लढा फार मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये दिला. याचमुळे पुणे येथे पहिल्यांदा भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा काढली. परंतु याच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अहमदनगर येथील क्लेरा ब्रुज येथे 6 महिने 1842 शिक्षण घेतले. हे काहीच लोकांना माहीत आहे. परंतु आज भारतामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये काही आमदार अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्याबाई होळकर जिल्हा असे करण्यात यावे अशी मागणी केलेली दिसत आहे. परंतु रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्षातर्फे आम्ही तर पुढे जाऊन मागणी अशी करत आहे की अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर अहमदनगरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव आणि दक्षिण अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे.